सर आत्ताच आपण डिस्कस केलं की एका स्टुडंटला त्याच्या पर्सनल क्वालिटीजचा लाईफमध्ये पुढे किती उपयोग होतो, तर या छंदांना वाव मिळावा म्हणून आपण हॉबी डे हा उपक्रम राबविला. तर ह्या उपक्रमाची कल्पना तुम्हाला कशी सुचली? नाही, बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना काय काय येतं आहे हे तुम्हाला माहितीच नसतं, आणि जोपर्यंत सगळीकडे अभ्यास अभ्यास अभ्यास, घरी जावं तर अभ्यास, शाळेत पण अभ्यास, मग असा एखादा तरी पिरियड असू दे किंवा एखादा ड्युरेशन असू दे की जिथे मला जे पाहिजे ते मी करीन. मी मला वाटतं अगदी सुरुवातीला मीही पण सांगते की एखाद्याला जर झोपणंही माझी हॉबी असेल झोप, पण घोरू नकोस, इतरांची झोप मोडवेल. बघितलं असेल तुम्ही बुद्धिबळ आणून खेळायचं की मला जे आवडतं की नाही ते. आपल्याकडे प्रसन्न राव म्हणून होता चांगला इव्हेंट, तुम्ही ग्रँडमास्टर पण मला वाटतं झाला तो शेवटी अमेरिकेत, आता तो शिकवतो. हे हॉबी डे म्हणजे तुमच्या हॉबीज काय ते कळू शकतात, आणि मग त्याला थोडंफार काही जण आपल्याला लिहिणारे पण आहेत, त्याच्यातनं सगळं हळूहळू बाहेर येऊ शकतं. की कधी कधी घरी अशा दडपले जातात, अभ्यास कर तुला मार्क मिळवायचे आहेत, पण माझं जे ओरिजिनल आहे त्याच्याबद्दल काही विचार केला जात नाही. मग शाळेने करायचा नाही, मग कोणी करायचा? राहताराचा प्रश्न, कोणी सुचवलं का? असं नाही. आपल्या मुलांसाठी जर काही करायला पाहिजे असलं तर तुम्हाला सुचलं पाहिजे. आता आपल्याकडे इनर व्हॉइस म्हणून आहे, एक बॉक्स ठेवलेला आहे की तुम्हाला कोणाबद्दलही तक्रार असली की जी तुम्ही डायरेक्ट सांगू शकता तुम्ही टाकायची तिथे. कधी कधी तुम्हाला काही नवीन गोष्टी आल्या की ह्या आवश्यक तर करायला लागतात. आता पुढच्या कुठल्या शाळेने केलं तर तुम्ही विचारू शकता की हॉबी डेची कल्पना तुम्हाला कुठून सुचली, तर तुम्ही ते सांगू शकता की विद्यानिकेतनमध्ये आम्ही येतो तेव्हा बघायचो. काय काही कल्पना एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत विचार जर करत जाता की हाऊ वेल धिस कॅन बी डन, मग ते एक एक येऊ शकतं. आजी आजोबा संमेलन तेच आहे, हे सगळं करायला पाहिजे. त्यामुळे हॉबी डे वगैरे मुलांचा अभ्यास करून किंवा तुमचे जे टीचर याच्या दोन टीचरच्या मधले गॅपमध्ये काय उद्योग चालायचे, खिशातनं काहीतरी आणलेलं असायचं वगैरे, त्याच्यावर कळलं की ह्या ह्याला काहीतरी एक जरा लिगलाइज रूप देऊया ना, की तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये आपण हे करूया सरळ सोट. सर, या कोरोनाच्या काळात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करण्यात आल्यानंतर आपल्याला कोणत्या अडचणी आल्या व त्यावर आपण मात कशी केली? आता शिक्षणाचं आता शाळा बंद आहेत, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. शाळा चालू झाल्याने एक तर लोकांना कॉन्फिडन्स येईल की आपली मुलं सुरक्षितपणे शाळेत जात आहेत, शाळेतनं घरी परत येत आहेत. कारण आता हळूहळू जर सगळं अर्थव्यवस्था लाईनमध्ये येत चाललं आहे, आयुष्य हळूहळू सुरळीत होतं आहे. आता म्हणताय तसं की 15 ऑगस्टपासून कदाचित दोन्ही वॅक्सिन डोस दिलेल्या प्रवासाची एखादं देऊ परवानगी. शाळा चालू झाल्यानंतर जो मोठा भाग आहे ना सोशल इंजिनिअरिंग, तो परत सुरू होईल. दुसरी गोष्ट, ही जी वरच्या वर्गातली मुलं आहेत, आता गेल्या वर्षी 10वीच्या मुलांची केवढी पंचायत झाली असेल, आत्ता झाली आहेत ती. कारण 9वीचा अभ्यासक्रम हा 10वीपेक्षा जास्त कठीण असतो, पण ती शाळेची परीक्षा असल्यामुळे नोबडी इज बॉदर्ड की आपण पासआउट हे करू. आणि हा धक्का जो होता की नाही की 9वीचे मार्क धरले जाणार आहेत आणि मग 10वीला काय, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. मग ह्या सगळे इतर मार्ग जे असतात की नाही कॉपी करणं ते झालं, त्यामुळे रिझल्ट 99% सगळीकडे चांगला लागायला लागला आहे. म्हणून CET आली. मी तर म्हणेन CET आवश्यकच आहे, नाही तर ज्याने अभ्यास केलेला नसेल ना त्यांना वाटेल तसे मार्क मिळत आहेत. तुम्ही CET बसा. आता सरकारचं काय होतं, शिक्षण खात्याचंच बोलतो, बाकी सरकारशी आपला संबंध नाही. एकतर ह्या पॅन्डेमिकमुळे जे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे ह्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासनाकडे डायरेक्ट जाऊच शकत आलं नाही. तुम्ही पत्र त्या इनवॉल्वला टाका आणि बाकी त्याने कळवलं तर कळवा. त्याच्यानंतर वेगवेगळे फतवे निघतात की तुम्ही ग्रामीण भागातल्या शाळा चालू करा, पण सरपंचांची NOC पाहिजे. आता समजा आपली शाळा मानपडाला आहे, मानपड्याच्या सरपंचाने NOC द्यायचं ठरवलं, तर ते काय सांगतील की ह्या ह्याच्यात कोण नाही आहे, पण समजा जंगम किंवा कोणी तुम्ही डोंबिवलीवर देतात तिकडचं काय सांगणार ते? मग ते म्हणतील कशाला घ्या बला. कल्याण पंचायत समितीमध्ये फक्त 2 अर्ज आलेत, एक दहीगावचं वगैरे की NOC घेऊन वगैरे, त्याच्यामुळे रिलीज करायचं. आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली म्हणजे मी तर म्हणेन की मुंबईचा हिस्सा म्हणून डिक्लेअर करा उपनगर, कारण मुंबईच्या लोकांनी सांगितलं की ते आपण दुसऱ्याशी रिओढतो. कधी डिसिजन आपण वेगळे घेतलेले नाही आहेत,
जे मुंबई महानगरपालिकेचे येतात ना त्याचे आपण दुसऱ्याशी जोडतो, त्यामुळे आपले प्रॉब्लेम काय आहेत. आता डोंबिवलीतल्या शाळा ज्या आहेत, आपली शाळा गेल्या वर्षी काही काळ त्यांनी एक दीड महिना चालू ठेवली होती आपण ग्रामीणने म्हणून, डोंबिवलीतल्या शाळाच चालू झालेली नाही आहेत. खरं पालकाने जोर लावायला पाहिजे. आणि आपण सुशिक्षित डोंबिवलीला म्हणतो आहे नागरिक आहोत, घाणेरडेपणाचं काय आहे, रस्त्याची अवस्था तुम्ही बघताय, कोणाला तुम्ही विचारणार प्रश्न आहे काही नाही. बरं फ्रीमध्ये ते चालतं की नाही, फ्री वॅक्सिनेशन आणतात राजकीय पक्ष, तर तुम्हाला फ्री मिळतं, पण त्या मंडळींना काय मिळतं हाही एक नवीन संशोधनाचा विषय. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लस सगळ्यांना मिळू शकते पैसे देऊन, पण ते गव्हर्नमेंटला मिळत नाही, हे काय आहे. आपण मागे RT-PCR सगळ्या टीचरांच्या करून घेतल्या होत्या डोंबिवलीच्या सगळ्या. आत्ता देखील गेल्या महिन्यात 16 जुलैला मला वाटतं असेल, मी सरकारकडे इथे निंबाळकर म्हणून आहेत इन्चार्ज KDMC-चे, की तुम्ही आम्हाला टीचर स्पेसिफिक जर वॅक्सिनेशन सेंटर दिलं तर डोंबिवलीत राहणाऱ्या सगळ्या टीचरांचं वॅक्सिनेशनची आम्ही जबाबदारी घेऊ. हां, पॉझिटिव्ह म्हणून दाखवलं आहे, 12 पाठवलं होतं, पॉझिटिव्हली विचार करतो आहे, पण तो पॉझिटिव्हली विचारमधलं स्पेलिंगमधलं खूप मोठं येते, पॉझिटिव्हली विचार करतो अजून केलेलं नाही. मध्ये आपल्याकडे वॅक्सिनेशन सेंटरसाठी पण KDMC-ची माणसं आली, तुम्ही घ्याल का, म्हटलं आम्ही नक्की घेऊ, पण अलॉटमेंट आम्ही करू, की हा ह्याचा माणूस आहे तो त्याचा माणूस आहे, हे घुसवाघुसवी नको. काय होतं की सार्वजनिक ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये देखील पॉलिटिकल इंटरफेरन्स केला जातो, म्हणजे पॉलिटिकल मायलेजसाठी. आता चिपळूणला जाऊन आलो मी परवा, नंतर महाडला जाऊन आलो, मदतची कार येते पण ती ठराविक पॉकेटमध्येच दिली जाते आणि आपल्याकडे लोक त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. डोंबिवलीचा कोपर रेल्वे ब्रिज 1.5 वर्ष बंद आहे, कोण काय बोलतं आहे, काय नाही बोलत. आपणच कधीतरी बोर्ड वगैरे लावतो आणि ट्रॅकिंग ठेवतो आहे. जोशी हायस्कूलच्या त्या ब्रिज बघितला आहे, इट वॉज नेव्हर मेंट टू बी बिग, पण मी मध्ये त्या KDMC-च्यांना सांगितलं, इंजिनियर वगैरे माहितीच आहेत, की तुम्ही त्या आर्किटेक्टचा एक फोटो तिथे लावा, म्हणजे कोणाच्या नावाने आरडाओरडा करायची तिथे कळेल, की तो फोटो बघितला कळेल की ह्या माणसामुळे सगळं झालं आहे. पण आपण 2-4 दिवस बोंबोंब करतो नंतर परत काही नाही. स्वच्छता वगैरे सगळी, म्हणजे बाहेरून आल्यानंतर सगळे स्वच्छतेचे गोडवे गायचे आणि हातातलं पॅकेट एअरपोर्टला आलेल्या बाहेर टाकायचं, ही मेंटॅलिटी आहे. ह्याच्यासाठी शाळेत नाही आलं पाहिजे. आपल्याकडे शाळेत तुम्ही 1.5 वर्ष बघताय कुठे काय टाकलेलं दिसतंय, कोणी कुठे कोणी थुकतील मुलं आपली, सगळीकडे असं व्हायला पाहिजे. हे सॅनिटायझेशन वगैरे जे हल्ली आवश्यक केलेलं आहे, आपल्याकडे फार पूर्वीपासून स्वच्छता पूर्वीपासूनच आहे. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू, तुमच्याकडे शिकला असेल ना म्हणे, हां याच्या लक्षात आहे अजून. हे महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी शाळेत ना आल्या पाहिजेत. ह्या मोठ्या झाल्यावर शिकणार नाहीत, मोठं झाल्यावर काय शिकू, की आपण काहीतरी बाहेर टाकतो कोणी बघत नाही ना, हे मोठेपणे तुम्ही आयडिया करायला शिकतात बरेच जणं. तुम्ही कचऱ्याचे ढीग बघा ना किती आहेत, केवढा कचरा पडला आहे, हे करतो मी उठून साफ करेन का, नाही ते KDMC-ची जबाबदारी, त्याने करायला पाहिजे. लगेच तुमच्या सोशल मीडियावर पोस्ट वगैरे करून मोकळेतील फोटो पण टाकतील, कोणीतरी उतरू दे ना फावडं घेऊन की मी काढतो, फावडं घेऊन उतरतात, पण ते फोटो सेशनसाठी, की अमक्या राजपक्षांनी आज खड्डे भरले, तिथे झाडं लावली किंवा उपोषण केलं. राजकारणातला समाजकारण हा जो भाग होता की नाही, तो आता बाजूला पडला. राजकारण ही एक नवीन इंडस्ट्री झाली आहे, की जिथे रिटर्न्स चांगले असतात. आता काय काय ठिकाणी पैसे देऊन मतं देतात, किंवा तुमच्यासारखे काही आयडिओलॉजिकलचे हे सगळे उमेदवार नालायक आहेत, मी कोणाला मत देणार नाही. पण ह्याच्यामध्ये मोठी चूक असेल की तुम्ही नोटा वापरा ना, नन ऑफ द अबव. नोटा वापरल्यानंतर ते पर्सेंटेज जास्त झालं तर कोणी त्याचा निवडून येऊ शकत नाही, परत उभाही राहू शकत नाही. माहितीचा अधिकार आहे, सिलेबसचा भाग आहे, पण किती जणं वापरतात ते, काय फक्त 90,000 जबाबदारी आहे. आता हे जे RTE चालू आहे की नाही, राईट टू एज्युकेशनमध्ये, ह्याच्यात सरकार सगळी जी आहे की नाही, ह्या फायनान्शियल जबाबदारी आहे, केंद्र आणि शासनाची कॉन्करंट आहे. आणि सरकारचा पर स्टुडंट जो खर्च येईल ती रक्कम किंवा शाळेची फी वार्षिक, ह्यातली जी कमी अमाऊंट असेल ती द्यायची. माहितीच्या अधिकाऱ्याखाली आमच्याकडे आलेली माहिती सर म्हणजे 30 ते 31,000 शासनाचा खर्च आहे पर स्टुडंट.
2018-19 साली त्यांनी 18,000 दिले जी आर काढून. आत्ता 19-20 ज्यांना देत आहेत ते 8,000 देत आहेत. ही फसवणूकच आहे ना, कोण काय म्हणणार. सर्वात प्रथम एक गोष्ट नक्की आहे की प्रत्यक्ष शिक्षक आणि मुलं ह्यांचं जे डायरेक्ट इंटरॅक्शन असते त्याला कुठलीही टेक्नॉलॉजी ही पर्याय असू शकत नाही. आता राहता राहिला हा महामारीचा काळ जो आहे त्याच्यामध्ये नाईलाजाने म्हणून ज्याला म्हणतात ना की व्हर्च्युअल आभासी शिक्षण, हा आभासच आहे शिक्षणाचा. आभासी शिक्षण चालू झालेलं आहे, पण कुठलंही शिक्षण असं पाहिजे की ते सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळू शकेल. आता ह्या ह्या महामारीच्या काळामध्ये बरेच जणं गावाला वगैरे गेलेले होते ते परत येऊ शकले नाहीत. ऑनलाईनमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असा की तुम्हाला इंटरनेटचं कनेक्शन मिळायला पाहिजे, मोबाईल अवेलेबल पाहिजे, आणखीनही बरेच फॅक्टर असतात ते. त्यामुळे ऑनलाईन ज्याला म्हणतात ना की शिक्षक समोर बसलेले आहेत आणि सांगतात आणि मुलं अत्यंत नम्रपणे ते सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्याला काय अर्थ राहिलेला नाही. कारण ऑनलाईनचं जे काही पुढचे तोटे आहेत, पहिल्यांदा खूप चांगलं वाटलं मी काय नवीन असलं ना की सगळं उदौदौ होतो सगळ्याच बाबतीत. त्यामुळे आपल्या शाळेने काय केलं, जेव्हा कळलं की ऑनलाईन सगळ्यांना मिळत नाही, बरेच जण बाहेर आहेत, सो वी ऑप्टेड फॉर यूट्यूब. आता यूट्यूबमध्ये असं होतं की शिक्षकांना, जवळजवळ सगळ्याच शिक्षकांना, आपल्या शाळेतलं असं नव्हे की जास्तीत जास्त सोशल मीडिया वापरण्याचं कुठे, तो तुमचं व्हॉट्सअप किंवा आणखीन कुठल्या असतं त्याला. पण यूट्यूबमध्ये म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून मुलं नसताना मुलं असल्यासारखं वाटून मुलांना शिकवणं हे कठीण असतं. आणि अशासाठी कठीण असतं की इतर वेळेला किंवा ऑनलाईनमध्ये एखादी चूक झाली तर ती रिपेअर करता येत नाही, एकदा झाली ती झाली. पण ह्याच्या यूट्यूबमध्ये जेव्हा तुम्ही शूटिंग करत असता त्या समोर इतर टीचर्स बसलेले असतात, तुमचं काय चुकलं, प्रोनाऊन्सिएशन चुकलं, एखादं कंटेंट चुकलं, ते लगेच पॉईंट आउट करून त्यामुळे कधी कधी रिशूट करायला लागतं. पण शेवटी महत्त्वाचा भाग असा असतो की जे आपण शिकवतो आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे पलीकडे जात आहे. आणि ह्याच्यामध्ये यूट्यूब लेक्चरमध्ये आता सरकारने जी ब्रिज सिस्टीम चालू केली आहे त्याच्यामध्ये काय करते, आता आपल्याकडे गेल्या वर्षीचे व्हिडिओ मी आज बघू शकतो. ह्यावर्षी सरकारने जे चालू केलं, आता गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ सरकार रिलीज करते आले की जे आपण गेल्या वर्षीच केलं होतं. आणि हा जो ऑनलाईन न करता यूट्यूब लेक्चरचा आहे हा विचारपूर्वक घेतलेला आहे. आपण काही ट्रायल रन पण घेतले होते की शिक्षकांचे वेगवेगळ्या ठिकाणी किती जणांना मिळतात, हार्डली 70% जणांना. परत ऑनलाईनला एका घरात जर दोन मुलं असली तर दोन मोबाईल कसे देणार. बरं, शिक्षकांनी स्वतःच्या वेळेनुसार सोयीप्रमाणे वेळ ठरवायची की पालकांच्या की मुलांच्या, हाही होतो. आणि हल्ली मुलं जसजसा ह्या पहिल्यांदा काय झालं होतं की नाईलाज म्हणून ऑनलाईन सुरू झालं, मग मुलांना एवढी त्याची सवय झाली, कारण पाहिजे तेव्हा तुम्ही टीचरना गप्प करू शकत होतात आणि अदृश्यही होऊ शकत होतात. आणखीन ऑनलाईनचे जे काही इतर प्रकार होते वाईट की लिंक जायचे शेअर कोणी जो नाही तो त्याच्यात येणं वगैरे, हे सगळं होतं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे बऱ्याच जण आता परत यूट्यूबला हळूहळू येत आहेत. आपल्याकडे अजूनही यूट्यूब लेक्चर्स चालू आहेत, पण आता इंटरॅक्टिव्ह सेशन ज्याला म्हणतात की नाही, की मी शिकवलेलं आहे आणि त्यातनं मला काही कळलेलं नसलं तर मी आपण टाईम टेबल दिलेलं आहे ते मुलं विचारू शकतात, तो एक प्रकार चालू आहे. अर्थात ते देखील कसं की दुधाची तान ताकावर आहे. पण हे सगळं जे आहे ऑनलाईन शिक्षण हे थांबायला हवं आहे, कारण मुलांमध्ये एकतर सारखं मोबाईल स्क्रीनला एक्सपोजर झाल्यामुळे काय होतं की नजरेवर तुमचे डोळे बिघडतात, त्याच्याशिवाय तुम्हाला कानाला प्रॉब्लेम येऊ शकतो, पाठदुखीचे विकार आहेत, कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललेलं आहे. आणि मुख्य म्हणजे मुलं एकमेकाशी इंटरॅक्शन, शेवटी शाळा म्हणजे काय, नुसतं शिकवण्यासाठी. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं एकत्र आल्यानंतर सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते इथे होतं. आपण एकमेकांचे डबे शेअर करतो, सुखदुःख एकत्र करतो, हे सगळं शाळेत होतं. म्हणजे जी आपल्या लोकशाहीची कल्पना आहे की सगळेजण समभाव पाहिजे, त्याचं खरं जे म्हणतात ना पाया शाळांमध्ये रचला जातो तो लय डळमळीत आहे. आणि मुलांना टॉलरन्स जो असतो की नाही की दुसऱ्याचंही ऐकावं, दुसऱ्याचं ॲडजस्ट करावं, हे सगळं कमी होत चाललं आहे. ह्याच्यासाठी शाळा चालू व्हायला पाहिजे. आणि दुर्दैवाने काय झालं की हल्ली शिक्षणा सर्वात अनावश्यक भाग झाल्यासारखा दिसतो आहे. मॉल चालू होत आहेत, काही जणांची तहान भागवण्यासाठी इतरही गोष्टी चालू होत आहेत, पण शाळा चालू होत नाहीत. बरं, खाजगी क्लासेस हे छुप्या पद्धतीने चालू आहेत,
तिथे आपण आरामात बघू शकतो की मुलं जात आहेत पण शाळा चालू होत नाहीत. आणि शाळा जेव्हा चालू करायच्या तेव्हा सरकारची सगळी यंत्रणा, ते सॉफ्ट जे प्रकार आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस सगळं दिलेलं आहे. पालक आपलं मुलं जो शाळेत पाठवतो तेव्हा पूर्णपणे चांगले असल्यावरच पाठवणार, पण ती जबाबदारी येत नाही. ह्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमुळे काय झालं आहे की शाळा वगैरे कोणी नाही, सगळं जे ते प्रशासन ठरवतं की तुम्ही काय करायचं. त्यामुळे पॅन्डेमिकमध्ये ऑनलाईन ही आता, आणि आत्ता जे रिझल्ट लागलेले आहेत 10वीचे किंवा 12वीचे, असं वाटतं की मुलं प्रचंड हुशार झाले आहेत अचानकपणे. ही मार्कानं आलेली सूज आहे, हे खरे मार्क नाही आहेत. तुम्ही जर बघितलेत 2021 आपल्याकडे बोर्डावर काय लिहिलं आहे, नो SSC बोर्ड एक्झाम, 100% रिझल्ट जो आहे तो लिहिलेला आहे. कुठल्या बेसवर? कारण ऑनलाईनमध्ये गुगल मावशीची बरेच जणं मदत घेतात, शिवाय बरेच जणांना हे ग्रुप ॲक्टिव्हिटी वाटते पेपर सोडवणे. हो असंच झालेलं, त्यामुळे खूप मार्कांना, म्हणजे ज्यांना कधी आयुष्यात 70% सोडून द्या, 50% न गेलेली मुलं 80-80% गेलेली आहेत. त्यामुळे ऑनलाईनच्या मर्यादा उघड झालेल्या आहेत. आणि कोरोनाचं देखील आता जे काही महामारी म्हणून जे दाखवलं जातं आहे त्याच्याबद्दल अनेक असू शकतात. आणि कोरोनाबरोबर आपल्याला जगायचं आहे लक्षात घेऊन आपण लाईफ पुढे सर्व करायलाच पाहिजे ना सुरू. कारण प्रत्येक वेळेला तिसरी लाट येते, मग चौथी येते, मग लाटा किती ते तरी सांगा. हो म्हणजे आम्ही तयार आहे. सर, या शाळेमध्ये SSC बोर्डप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जातो, तर यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून दोन विषय आहेत. पहिला आहे सेल्फ डेव्हलपमेंट अँड आर्ट अप्रिसिएशन आणि दुसरा आहे डिफेन्स स्टडीज. तर हे दोन विषय निवडण्यामागे तुमचा काय विचार होता? काय होतं माहीत आहे का, की आपल्याकडे पर्टिक्युलरली महाराष्ट्रात डिफेन्स स्टडी हा जो भाग आहे, संरक्षण दलं जे आहेत किंवा संरक्षण दलांचं काय असतं कर्तव्य किंवा त्यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्या ह्याच्यात सगळ्या राष्ट्राच्यात काय हे फक्त बऱ्याचशा लोकांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आठवतं. त्या दिवशी बघाल तर सगळेजण मेरा भारत महान करत येतात सगळे. ह्याच्यानंतर जाऊन युद्ध वगैरे झालं तरच त्यांना कळतं. पण एक्झॅक्टली डिफेन्स, व्हॉट इज डिफेन्स? डिफेन्स स्टडीज जे आहेत की आपली प्रोसेस काय असते, आणि डिफेन्समध्ये देखील हल्ली करिअर चांगले असू शकतात आणि आहेत. आता आपल्या शाळेचा एक विद्यार्थी आता कर्नल झाला, अभिजित देशमुख, म्हणजे 86 बॅचचा होता, 98 पासआउट, आणि सर्वसामान्याच्यातनं आलेला होता. त्यावेळेस डिफेन्स स्टडी नव्हता, पण डिफेन्सबद्दल तुम्हाला आवड निर्माण व्हायला पाहिजे. कारण मी आणखीन बघितलं, नेव्हीमध्ये महाराष्ट्रीयन टक्का अगदी कमी आहे, एअरफोर्समध्ये कमी आहे तो फक्त ग्राउंड, आय मीन ज्याला म्हणतात ना की पायदळ जे म्हणता येतील, ह्याच्यामध्ये आपला टक्का जास्त आहे. कारण ह्याची माहिती आपल्याला जास्त नाहीच आहे. डिफेन्स स्टडीमध्ये यू कम टू नो की काय काय आहेत, कुठल्या कुठल्या विंग्ज आहेत, त्याच्यात आणखीन काय प्रकार आहेत, अँड हाऊ बेस्ट यू कॅन डू इट. आणि मला वाटतं जगणं आणि मरणं तुमच्या हातात नसतंच. मधला जो पिरियड आहे की तो तुम्ही किती चांगला करताय, किंवा मी राष्ट्रासाठी काय करतो, प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यासाठी हे करा, मी राष्ट्रासाठी काहीतरी द्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे जी बेशिस्त आहे जनरली समाजात, त्याचं एक कारण आहे की कुठे शिस्तीच शिक्षण शिस्त पाहिजे कुठे सांगितलं जात नाही. डिफेन्स स्टडी करताना ॲटोमॅटिकली तुम्ही स्वतःकडे बघा ना, तुम्ही बाहेर जाताना देखील एका ठराविक रिदममध्येच तुम्ही चालाल. त्याच्यामध्ये एक जी शिस्त येते चालण्यात येते, मग वागण्यातसुद्धा शिस्त येते, विचार करण्यामध्ये पण शिस्त येते. डिफेन्स स्टडी हा एक भाग झाला फक्त. आणि यू शुड नो तुमचं काय चाललं आहे. उद्या फक्त चायना तिकडे उभं राहिलं की मग काही ना काहीतरी चालू होतात, बघा आपण करायला पाहिजे. जोश आपल्याकडे असतो ना टेम्पररी असतो तो, ते सगळं झालं आणि सगळं मीडिया बेस असतो, मीडियाने दाखवलं की हे असं आहे की लगेच अरे तसं आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आणि लगेच हल्ली लोक युनिफॉर्म वगैरे पण भाड्याने मिळतात, ते घालून फोटो बिटो काढतात. मेमध्ये एकदा आपल्या शहीद स्मारक जे आहे, म्हणजे सचिनच्या इकडे, एक जण असे मेडल वगैरे लावून आलेलं होतं. मी म्हटलं रेजिमेंट कुठली, त्याने सांगितलं. म्हटलं कोण आहे, CO कोण होता? तो गळफटला. म्हटलं हे कुठून? पहिली गोष्ट अशी, मेडल जे असतात की नाही ते सिव्हिलवर चालतच नाहीत, एक काहीतरी असतं. लोक आणि हल्ली काय झालं की आर्टिफिशियल मिळतात ना तुमचं रिप्लिका, आणि ॲमेझॉन नावाचं हल्ली ते भूत आहे सगळं काय तुम्हाला, भूत नाही म्हणता येणार, तो असतो ना मेरे आका म्हणणारा, तसं ॲमेझॉन हा जीन,
तुम्हाला पायते आणून देतं ते. तसं झालेलं आहे. लोकांच्या मनात राष्ट्रभक्ती जर निर्माण व्हायला पाहिजे असेल तर यू शूड नो की डिफेन्स आपलं काय आहे. आणि काय झालं की आपण अहिंसक करून मार्गाने आपलं स्वातंत्र्य आहे. सावरकरांनी म्हटलं होतं रणाविना स्वातंत्र्य कोणाचं मिळेल, त्यामुळे तुमच्या पिढीला स्वातंत्र्याची जास्त किंमत नाही. तुमच्या तसेच बहुतेकांना की बहुतेक जण काय होतं शिक्षण झाल्यानंतर, आता इस्रायल बघा त्यांची ती मजबुरी आहे, 10वी 12वीनंतर काही काळ तुम्ही 2 वर्ष तरी द्या ना तुम्ही सैन्यासाठी. NCC किती जणांना हल्ली मिळते आहे? NCC पण नाही. आपल्या शाळेने NCC कधीपासून मागून ठेवलेली आहे, पण ते ठराविक कोटा असतो की ह्या शहरात 4 शाळांनाच द्यायची. एक DNCC किंवा टिळकनगर असं आणखीन वाढवत नाही आहेत ते. पूर्वी मनोहर जोशी CM असताना MCC काढलं होतं, महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स. सरकार बदललं तेही गेलं. जनरली असं होतं की मुलांना, विद्यार्थ्यांना रादर किंवा जनतेला लहानपणापासूनच सैन्याबद्दल आपल्याला प्रेम असायला पाहिजे. फक्त नैमित्तिक नको, काय झालं आहे की मग लगेच गाणीबिणी सगळी तयार होतात, वंदे मातरम अमुक तमुक. डिफेन्स स्टडीमुळे तुम्हाला आतून ज्याला म्हणतात ना की एक्झॅक्टली काय चाललं आहे. डिफेन्स स्टडी हा ऑप्शनल वगैरे कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे. आणि दुसरं डिफेन्स स्टडी असं नाही, डिफेन्स स्टडी विषय आहे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे ते असं काही नाही. तुम्ही सोशल स्टडी शिकवताना, इतिहास शिकवताना शिवाजी महाराज आहेत की नाही? राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढणं अशातला भाग नसतो, इतरही गोष्टी असतात. DRDO आहे, दॅट इज पार्ट ऑफ पॅट्रियोटिझम. तुम्ही चांगल्या प्रकारे, आपली मुलं तिथे पण आहेत, DRDOला पण आहेत. जे आपण करू ते प्रामाणिकपणे करून, ज्याच्यामुळे टोटल समाज जो आहे, राष्ट्र म्हणजे प्रत्येक वेळेला एकदम आपले 125 कोटी धरायचे नाहीत, जो समाज आहे तो पण आहे. आणि ह्याच्यासाठी शाळांमध्ये सुरुवातीपासूनच पाहिजे की तुम्ही ज्यांना म्हणतात ना की चाइल्ड सायकोलॉजी हा प्रकार जो असतो की नाही, खूप हल्ली ते करतात की मुलांना मग स्ट्रेस येईल अमुक तमुक. माझं म्हणणं असं की काय काय आवश्यक असलं तर ते करायलाच पाहिजे तुम्हाला. आणि लहानपणापासून नाही केलं तर मुलं शुद्ध मराठी ज्याला म्हणतात ना डोक्यावर बसणं, तसं होतंच आहे. आणि हा सगळ्या शाळांमध्ये आला पाहिजे हा फॅक्टर. पण ह्याच्यासाठी तिथले शिक्षकही तसे व्यवस्थित व्हायला पाहिजेत. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीकडे लाईक डिफेन्स स्टडी विषय म्हणून शिकवायला लागलात की संपलं, म्हणजे तो सिलॅबस एवढं त्यातले प्रश्नाला काही उत्तरं द्यायची हे नाही. डिफेन्स स्टडी ही एक कल्चर झाली पाहिजे. जसं आम्ही आपल्याकडे जेव्हा लँग्वेजेस शिकवतात तर शिक्षकांना सुद्धा विषय म्हणून शिकवू नका, भाषा म्हणून शिकवा, तरच त्याचा काहीतरी अर्थ राहील. नाही तर काय, मी एकदा वाचन शिकल्यानं पुस्तकात आहे म्हटल्यावर मला खरी शिक्षकांची वगैरे गरजच नाही. सगळेजण एकलव्य होऊ शकतात हल्ली. सर, आजकाल अवघं जग मान्य करतं की भारत हा देश एक रायझिंग सुपर पॉवर आहे आणि या देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पाया मजबूत करण्यात युथ पोटेन्शियलचा बोलाचा वाटा आहे. तर मुलांमध्ये त्यांच्या शालेय वयात देशाप्रतीची ती भावना जागरूक करण्यासाठी शाळेने कोणती पावले उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला आवडलेला शब्द यातला म्हणजे उगवती महासत्ता. 15-16 आपण उगवतच आहोत. महासत्ता कोणाला म्हणायचं? ऑनवर्ड ग्राउंड्स आर्थिक महासत्ता आपण नक्कीच नाही आहोत. आत्ता आपले जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे आकडे बघितलेत ते इम्पोर्ट्स खूप आहे. आपण डिफेन्सच्या बाबतीत सेल्फ सफिशियंट आहोत असं वाटतं. आत्ता दुसरी विक्रांत आहे ते आत्ता त्यांच्या ट्रायल चालू झाल्या काल परवापासून. आपण जेव्हा स्वतःच काहीतरी मॅन्युफॅक्चर करू तेव्हा आपण म्हणू की आम्ही स्वतः करतो आहे, म्हणजे आम्ही हळूहळू ह्या बाबतीत होतो आहे. आणि आता महासत्ता कुठे होतं आहे? आपण काय म्हणतो, गुगलचं कोण पिचे भारतीय वंशाचं आहे, त्या आता दुसऱ्या ज्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्या आपण ग्लोरीफाय करायला बघतो की ज्या माणसांना पूर्वी कधीतरी भारतात होतं. IT सेक्शन आपण म्हणतो सिलिकॉन व्हॅली भारतीयमुळे आहे, ह्यातले किती भारतीय स्वतःला भारतीय म्हणायला तयार आहेत? भारतीय असाच की मी बाहेर शिकून येईन, ज्ञान कुठूनही घेईन, पण आय विल कम बॅक टू माय ओन मदरलँड. आपण मातृभूमी म्हणतो जर्मनीला वगैरे, पितृभूमी वगैरे फादर सगळं आहे ते. आईकडे परत यायला पाहिजे. आता किती मुलं आईकडे परत येतात? हल्ली ट्रेंड काय आहे? जर आपण महासत्ता असतो आपल्या इथे खूप रोजगार ज्याला म्हणतात ना की एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याप्रमाणे प्रॉपर रिटर्न्स मिळतात असं असतं, ते एवढी ब्रेन ड्रेन आहे की नाही बाहेर जाण्याचं, ते कमी झालं असतं. आत्ताही बघा ना की कोविशिल्डच्या सेकंड डोससाठी कारण आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून केवढी गर्दी आहे. आणि भारतातल्या विद्यापीठांमध्ये जागा रिकाम्या आहेत.
काय होतं की क्रेज येणे याच्यासाठी आपल्या स्वतःचं आपल्या युनिव्हर्सिटीचं स्टँडर्ड चांगलं आहे. शाळांमधून जे एक आपण टार्गेट ठरवतो जनरली मध्यमवर्गीयांचं असतं की बाबा अमुक एक झाल्यानंतर मी तमुक करेन, मी बाहेर जाईन, बाहेरनं एम बी एची डिग्री वगैरे घेऊन येईन आणि मग इथे येईन. मजा अशी येतं की तुम्ही जी गोष्ट इथे करणार आहात त्याचं शिक्षण तुम्हाला बाहेर मिळणं जरा कठीण असतं. एम बी एचे बाहेरचे जे प्रिन्सिपल्स असतील, ॲप्लिकेशन असेल, ते वेगळं असेल. इकडे तुम्ही एम बी ए तिकडून करून आलात की तुम्हाला तिकडचे नियम वगैरे असतात ते इकडे वेगळंच दिसतं प्रॅक्टिकली काहीतरी. त्यामुळे जर शाळांमधनं पहिल्यापासूनच की आपलं आहे ते कसं चांगलं करता येईल, मुख्य म्हणजे आपण चांगले आहोत याच्यासाठी शाकुंतलला गटे लागला तो नाचल्यावर कळलं अरे शाकुंतल एवढं ग्रेट आहे. कशासाठी? आपण आपलं ओळखा ना. आपण कस्तुरी मृगासारखे आहोत, आपल्यात अनेक ॲबिलिटी आहेत. आज तुम्ही हेरिटेज साईट म्हणून बरेच इकडे तिकडे बघता, साऊथला गेल्यानंतर एवढी प्रचंड सुंदर शिल्पकलेचे आहेत की जेवढा आर्किटेक्चर सायन्सवर काहीच नव्हतं. आत्ता देखील काल परवा कुठेतरी महाराजांच्या काळचा एक 100 कित्येक वर्षापूर्वीचा प्रतापगडच्या त्या ब्रिजचं बघितलं मी, तो इंटॅक्ट आहे. पण 100 वर्षापूर्वी ब्रिटिश काळातले पूल अजून आहेत म्हणून कौतुक चाललंय. आपली गोष्ट चांगली आहे, आपल्या पूर्वजांनी काय काय चांगलं केलेलं आहे ह्याची जर आठवण करा. हल्ली आपला इतिहास जो आहे तो बऱ्याच वेळेला राज्यकर्त्यांप्रमाणे थोडा रंगवला जातो इकडे तिकडे, पण त्याच्या पलीकडे जुनं जे आहे ते बघा तुम्ही. आता कालचीच बातमी कुठेतरी कलकत्ता की कुठेतरी एका मॉबेडन टीचरच्या खंटाखंटा 3-3.5 फुटाची कित्येक हजार वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती मिळाली, ती तशीच ठेवली गेली होती. आपल्याकडे रिचनेस खूप आहे, संस्कृतीचं आहे, पण आपल्याला त्याचा अभिमान नाही. आपण ते काय झालं आहे की जे दिसत नाही, सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही ते नाही आहे. मग ह्याच्यावर डॉक्टर अब्दुल कलामांचं एक माहिती आहे ना, तुम्हाला माहिती असेल, त्यांनी सांगितलं की प्रत्येक दिसतं असं तेवढंच असतं असं नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन आहे. एक जुनं आमच्या पूर्वी शाळेतल्या यायचं की परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळी वाऱ्यात नसून हलक्या झुळकेत असतं. एक आहे की बाकी सगळं दिसतं आहे म्हणजे काय. ह्याच्यासाठी मुलांना जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही शिकवता त्याला पर्याय नाही आहे, यू हॅव टू लर्न दॅट. कारण जगामध्ये कॉम्पिटिशन करायचे असेल तर, पण त्याच्यावर आपला जो पाया आहे आपली संस्कृती तेही विसरू नका. आणि आपली भारतीय संस्कृती समजायची, हिंदू असं नाही, कुठलाही धर्म तुम्ही जर बघितलात. आता मी ज्याला म्हणतात ना की तुमच्या गणपतीत अथर्वशीर्ष आहे, ख्रिश्चनाचा नोव्हेना म्हणून एक प्रकार असतो, मी तोही अटेंड केलेला आहे. ह्या सगळ्याचा जो मतितार्थ असतो ना तो एकच आहे, भाषा वेगळ्या आहेत आणि प्रेझेंटेशन वेगळं आहे, पण ते आपण बघत नाही. शाळांमध्ये एक ज्याला म्हणतात ना की आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी घ्या ना, तुम्ही अडॉप्ट करा ना. आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही SLR जे असतात ते घेऊन तुम्ही ड्रोनला शूट करा. टेक्नॉलॉजी आहे ती करताना, पण वी कॅन डू इट. आणि नुसतं आत्मनिर्भर किंवा टाळ्या किंवा थाळ्यामधून काय होत नाही. जर तुम्हाला शाळांमधनं हे कळायला पाहिजे की आपापल्या सेल्फ ज्याला म्हणतात ना प्रोटेक्शन कसं करावं. हल्ली काय झालं आहे शाळांमध्ये, आता अजूनही आपण म्हणतो की सगळे मुली बिली सगळ्या एकत्र आहेत आणि समजा तुम्ही कराटे वगैरे शिकवले वगैरे झालं ठीक आहे, पण कराटेचा जो आहे उपयोग कधी करायचा करता आला पाहिजे ते आपल्याला शिकवलं जात नाही. कधीकधी एखादा सिंगल फासळी मुलगा, मराठीत आपण म्हणतो ना सिंगल फासळी मुलगा, कराटेचा युनिफॉर्म वगैरे घातलेला मुलगा 2 लाफा मारून निघून जातो, कारण त्याला हा हू करायला जागा मिळत नाही. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे जे आत आहे ना ते थोडंसं शाळांनी फुलवलं पाहिजे, तिथे स्कोप द्यायला पाहिजे शाळांनी. आणि ह्याच्यासाठी आपली शिक्षण पद्धती जरा वेगळी आल्या पाहिजे. हे जे एकच सगळ्यांना सिलेबस देतात की नाही की सब घोडा 12%, ते एका अर्थी बरोबर आहे म्हणजे युनिफॉर्म इव्हॅल्युएशनसाठी, पण प्रत्येक शाळेला स्कोप द्या ना. 10वीला तुम्ही एक ठेवा की ॲट द एंड ऑफ द डे 10वीला सगळं, पण तोपर्यंत आता हा गणितात चांगला आहे, हा इंग्लिशमध्ये कमी आहे, तर शाळा त्याप्रमाणे त्यांना शिकवेल ना. जेव्हा ते सगळं व्यवस्थित तेव्हा तुम्ही बसा 10वीला किंवा 11वी जे काय असेल परीक्षा होणार असते तर ह्याच्या पुढे. शाळांचं हे कर्तव्य की मुलांना आपला अभिमान सांगून नवीन टेक्नॉलॉजी शिकवायला पाहिजे. आणि नुसतं टेक्नॉलॉजी, आता मला तुम्ही सांगा कॅल्क्युलेटरची एवढी सवय झाली आहे, उद्या तर तोंडी तुम्हाला पाढे शिकवलेले असतील, टेबल्स म्हणता नाही तुम्ही, पाढे नाही आता टेबल्स,
तुम्ही बाजारात गेलात तर ती भाजीवाली पण आले कॅल्क्युलेटर काढते. तुम्ही जास्तीत जास्त अवलंबून राहायला लागलेले आहेत. मी तर कधी कधी म्हणतो की सगळे मोबाईल बिल सगळे एकदम बंद होते आणि मग माणसं काय करतात बघू, मग हुशारीकडे. मी स्वतः कधी कॅल्क्युलेटर वापरत नाही. आमचे पटपट त्या बटणं दाबण्यापेक्षा माझा अगोदर होऊन जातं बऱ्याच वेळेला. शाळेमध्ये ह्या गोष्टी की ज्या आपल्या आहेत शाश्वत आहेत त्याचा अभिमान ठेवा आणि जे बदल आहेत ते पण अडॉप्ट करा. आणि राष्ट्राभिमान तर येतंच. एकदा आपल्याला वाटायला लागलं की प्रत्येक वेळा जो बायडन आला लगेच लोक तर नागपूरला त्याचं रिलेटिव्ह आहेत की कुठे त्याची शोध करतात. कशासाठी मोठ्या माणसांचं करायला? आमच्याकडे काय मोठे माणूस कमी आहेत? आता गणपतराव देशमुख गेले परवा 11 टाइम्स. त्या माणसाने कधी सरकारी गाडीतनं प्रवास केला नाही. ऑलवेज यूज ट्रॅव्हल बाय एसटी. हल्ली एसटीतनं प्रवास करणं, एसटीच बंद व्हायला आली म्हणा हे नाही. असे नेते पण गेले. आता येणारे कसे? साधा नगरसेवक असला तरी 4-5 लागतात ना त्यांना बॉडीगार्ड. ही जी आहे की नाही की सगळंच जे आहे की समाजामध्ये एक विचारांचं हे आलं पाहिजे. शो ऑफ करण्यापेक्षा तुमचं आतून काय आहे. आणि एक गोष्ट मगाशी म्हटलं तसं की तुम्ही आतून जेवढे चांगले असाल ना ते राहतं. कारण मी चांगले चुंगले कपडे वगैरे घालून वगैरे गेलो, ज्या तुमच्या पाशी झाले शायनिंग म्हणतात ते झालो. आणि नंतर जेव्हा मी संध्याकाळी आरशासमोर एक एक येतो तेव्हा मी बघतो की मी अरेच्चा मी आमच्याकडे नाना पळशीकर म्हणून एक नट होते असं सिंगल पासवर्ड म्हणतात ना तसं. आपण आरशासमोर आपल्याला जेव्हा फेस करू शकतो ना की बाहेर लोक काय म्हणतात आपल्याला, पण आरशासमोर उभारून आपण म्हणू शकतो ना की मी काय एक्झॅक्टली मला माहिती असतं. जेव्हा तुम्ही आरशासमोर स्वतःला व्यवस्थित फेस करा की जो मी बाहेर आहे तसंच आत आहे, ते शाळेने करायला पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणा. पण हल्ली काय होतं, यू स्क्रॅच माय बॅक आय स्क्रॅच युअर बॅक. हे मी असं केलं तू सांगू नका, मग मी पण नाही सांगणार. होतं माहिती आहे मला, नॅचरल आहे. ह्याचं कारण काय माहिती आहे की तसं करायचं हे पहिल्यापासूनच घरातनं वगैरे सगळं आलेलं असतं हळूहळू. तू कशाला सांगतोस उगाच? आपलं आपण बघा, हे बदलायला पाहिजे. ओपनली बोलायचे, ओपनली बोलायचा ह्याचा अर्थ 63 बोलणं असं पुण्याला असल्यासारखं करायचं नाही. परखड बोला, स्पष्ट बोला, पण शब्द जे असतात ते समोरच्याला दुखवतील टोचायचे असं नाहीत. तुमच्या स्पष्ट प्रामाणिक भाषा समोर हे शाळेने शिकवायला पाहिजे. पोलाईट असणं चांगलं आहे. आणि पोलाईट होण्यासाठी म्हणजे तुम्हाला मग हे कॉम्प्रोमाइज करून स्पष्ट बोलणं नाही असं नाही. स्पष्ट बोला, पोलाईटली बोलू शकतात. तू गाढावेस असं सांगायला नको. अरे हे काय माणसासारखं वाटत नाही असं बोललं तरी तोच संदेश जाणार ना. शाळेतनं बोलायचं कसं, वागायचं कसं, कधी कधी ॲडजस्ट करायला कसं पाहिजे हे शाळेतनं शिकवायला पाहिजे. आणि राहता राहायला समाजाचा किंवा राष्ट्राचा आहे. राष्ट्र कधी एकच पाहिजे. मला एक सांगा, आपण बाहेर गेलो 4 मराठी माणसं की मराठीत बोलायला लागतो. मराठी माणसांना किती इतर भाषा येतात? जास्त हिंदी ती बाय डिफॉल्ट येते. आणि ट्रेनमध्ये महाराष््रात देखील हिंदीत बोलायला येते. म्हणजे दोन महाराष्ट्रीयन माणसं एकमेकाशी हिंदीतच बोलतील, राष्ट्रभाषा आहे म्हणून. पण मराठी माणसं जी सिलेबसमध्ये नसली अशी कुठली भाषा आहे? तुम्ही गुजराती शिकायचा प्रयत्न करता? कन्नडा नाही, तेलुगू वगैरे ते लांबच राहिलं, मल्याळम वगैरे. जेव्हा कधी आपल्याकडे येतात ना जर्मन शिकूया आपण, मी म्हणतो जर्मन वगैरे गुजराती शिका ना, गुजराती शिका, दॅट विल बी मोर हेल्पफुल. जसं भाऊ बिजेला भाऊ कुठेतरी आणखी लांब असतो, राखी वगैरे पाठवतात. खरं मुलींनी रक्षाबंधनासाठी कोणाला आव्हान करूच नये, पण माझं म्हणणं की जो येणार त्याला पाठवण्यापेक्षा शेजाऱ्याला बांधा ना. त्यापेक्षा प्रॅक्टिकल ॲप्रोच घ्या जरा कुठेतरी. हे सगळं शाळांनी न बोलता सिलेबसमध्ये करून, हे सिलेबसमध्ये नसतं. आणि जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे वागत जाता ना तेव्हा ॲटोमॅटिकली मुलांना ज्याला म्हणतात ना की असा 360 डिग्रीचा विचार करायला एक शिकायला लागतात मुलं, की नुसतं एकांगी जायचं नाही.